अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। मी गिरीश महाजनांना सल्ला दिला होता की डिझेल पेट्रोल गॅसच्या ज्या वाढत्या किमती आहे, दिवसेंदिवस जी महागाई वाढते आहे, याच्याबाबत जर मोर्चा काढला असता तर बरं वाटलं असतं। ही एवढी जिवारी लागण्याचं काही कारण नव्हतं। गिरीश महाजनांचे नेहमी आंदोलन उपोषण म्हणजे एक नौटंकी असते। मागच्या कालखंडामध्येही कापसाला 7,000 रुपये प्रति क्विंटल भाव देऊ म्हणून एक नौटंकी केली। 7,000 रुपये ते सरकारमध्ये असतानाही मिळाला नाही, मंत्री असतानाही मिळाला नाही, निव्वळ त्या ठिकाणी नाटकीय हे करत राहायचं ही त्यांची नेहमीची पद्धत आहे। मुख्यमंत्रीपदावर माझ्यावर सातत्यानं टीका करतात, पण मुख्यमंत्रीपदाच्या लायकी असली पाहिजे। मुख्यमंत्रीच्या पदापर्यंत शर्यतीत जाण्यासाठी तरी सध्या योग्यता असली पाहिजे, त्यासाठी त्याने मेहनत असली पाहिजे, सर्व पक्षांनी त्याला मान्यता देण्यासारखं नेतृत्व असलं पाहिजे। नुसत्या पोरीबाळींच्या मागे लागून कोणी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत जात नाही। नाथा भाऊ या ठिकाणी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत त्याच्या कष्टाने गेला, मेहनती केला, जनतेच्या आशीर्वादाने तिथपर्यंत गेला, आणि मला हा अभिमान आहे की किमान या उत्तर महाराष्ट्रामध्ये एक व्यक्ती तरी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत जाऊन त्याचं तरी नाव व्हायला लागलं। आतापर्यंत ते ह्यांचे नावही कुठं नव्हते, यांचे नावं वेगवेगळ्या ठिकाणी जुळले जातात, अशा ठिकाणी त्यांची काय मुख्यमंत्रीपदाच्या बाबत बोलण्याची योग्यता आहे का? नाथा भाऊंना म्हणा तुमचं काम आहे म्हणा, ते तुम्ही सध्या राज्यामध्ये सत्ताधारी पक्षामध्ये आहेत, तुम्ही मोर्चे काढा म्हणा, लोक तुम्हाला सांगतील किती लोक आहेत तुमच्या मोर्चामध्ये म्हणून। आम्हाला म्हणून सांगू नका, राज्यामध्ये काय चाललंय, कायदा सुव्यवस्था कुठे शिल्लक राहिलेली आहे, मंत्री जेलमध्ये आहेत, मोठमोठे अधिकारी जेलमध्ये आहेत, तुम्ही त्या मार्गावर आहात सगळेजण, आणि आम्हाला कशाला शिकवतात। माझं असं म्हणणं आहे की तुम्ही सुद्धा मोर्चे काढा ना, तुमच्या मोर्चाला किती लोक येत आहेत, कोण येते तुमच्या मोर्चांमध्ये, आणि म्हणून जो महत्वाचा प्रश्न आहे विजेचा त्याकडे तुम्ही बघा, आम्हाला अक्कल शिकवू नका।